आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार रुपालीताई. नमस्कार. मेट्रो पायलट होण्यासाठी काय काय प्रयत्न केले, कोणता अभ्यास केला? मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले. मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. एवढेच नव्हे तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते. ही चाचणी खूप अवघड असते. फक्त चाचणी परीक्षा दिली की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का? नाही नाही. मेट्रो यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते. या सर्व चाचण्यात पास झाला की मग मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमुळे निवड झाल्यावर मग मेट्रो पायलटचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकतात. पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला कसे वाटले? मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मला थोडी धाकधूक होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईल की नाही. एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व परीक्षा पडून गेली. बिनधास्तपणे न घाबरता 8 मिनिटांनी मी मेट्रो चालवली. आता तर मी रोजच मेट्रो चालत असल्याने मला सवय झाली आहे. मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता? रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरीच साम्य आहे पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. पहिल्यांदा मेट्रो धारणार होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती. या सर्वांना मेट्रोत घेऊन जायचे होते आणि तेही मला.